चेंज इज द ओनली कॉन्स्टंट. म्हणजे आणि व्यवसायात त्याला पर्यायच नाही, तुम्हाला सतत जागा राहावं लागतं. मी अपघाताने व्यवसायात आलो ह्या. मुळात मी बी कॉम कॉस्ट अकाउंटंट आणि लॉ ग्रॅज्युएट. तर माझं कॉस्टिंगचा शेवटचा ग्रुप बाकी असताना वडील अचानक कॅन्सरने गेले. मी जेव्हा व्यवसाय सुरू केला तेव्हा अख्ख्या डोंगरीत फक्त 12 दुकानं होती. एक आत्ता फडके रोडला आपलं जिथे दुकान आहे तिथे 6 दुकानं होती. 1947 आम्ही सुरू केलं. नमस्कार. वेद भेटच्या या नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी सौरभ पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. डोंबिवली, कल्याण आणि ठाणे ह्या परिसरातल्या अनेक वेगवेगळ्या व्यक्तींशी ह्या माध्यमातून आपण गप्पा मारतोय. त्यांच्याकडून वेगवेगळ्या व्यवसायाबद्दल किंवा त्यांच्या आयुष्याबद्दल गोष्टी जाणून घेतोय, जेणेकरून तुमच्या मनातल्या अनेक प्रश्नांना उत्तरं मिळतील. फक्त आज एका अत्यंत वेगळ्या विषयावर आपण गप्पा मारणार. म्हणजे कसं आहे ना मंडळी, की आपल्या सगळ्यांना आठवत असेल की शाळेत असताना अनेकदा आपण निबंध लिहिलेले असतात एखाद्या गोष्टीचं मनोगत किंवा असं काहीतरी. तर आज साधारणपणे ज्या निबंधाच्या पुस्तकातून आपण हे सगळे निबंध वाचलेले असतील तीच पुस्तकं जे आपल्यापर्यंत पोहोचवत असतात, अशाच एका व्यावसायिकाचं नेमकं मनोगत काय हे आपण जाणून घेणार. आणि खऱ्या अर्थाने केवळ साहित्य किंवा पुस्तक एवढ्यापुरतं हे मर्यादित नाही आहे, तर अत्यंत चतुरस्त्र असं हे व्यक्तिमत्व. गद्रेबंधू ह्या नावाने डोंबिवलीकरांना माहीत नाही असं हे शक्यच नाही, कारण हे स्टेशनरी दुकान गेली 75 वर्षाहून अधिक काळ ग्राहकांची सेवा करतं. म्हणजे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की खरं तर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, पण त्यांच्या दुकानाला 76 वर्ष झाली, कारण 1946 त्यांचं दुकान चालू आहे. गेल्या 3 पिढ्यांपासूनचा हा व्यवसाय आता ह्या पिढीमध्ये मयुरेश गद्रे समर्थपणे सांभाळत आहेत, त्यामुळे तुमचं मनापासून स्वागत. आणि हाच प्रश्न याच गप्पांची सुरुवात आपण इथूनच करूया की 3 पिढ्यांपासून चालत आलेला व्यवसाय, म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्याच्या आधीपासून तुमच्या आजोबांनी सुरू केलेला खरं तर हा, आणि मग तो तुमच्यापर्यंत आला. पण नेमकं तुम्ही ह्याच क्षेत्रात यायचं, म्हणजे दुकान होतंच पण तरीसुद्धा आपणही हेच क्षेत्र पुढे निवडावं किंवा हाच व्यवसाय पुढे निवडावा असं का ठरवलं? खरं तर सौरभ, म्हणजे तू तर इतके वर्ष मला बघतोच आहेस, पण मी अपघाताने व्यवसायात आलो ह्या. मुळात मी बी कॉम कॉस्ट अकाउंटंट आणि लॉ ग्रॅज्युएट. तर माझं कॉस्टिंगचा शेवटचा ग्रुप बाकी असताना वडील अचानक कॅन्सरने गेले, आणि मग त्यावर्षीच दुकानाला 50 वर्ष होत होती. तर सगळ्यांचं असं मत पडलं की स्वतःचा घरचा बिझनेस असताना तू बाहेर कुठेतरी नोकरी करणं, त्याच्याऐवजी वाय नॉट टू एक्सप्लोअर दिस अपॉर्च्युनिटी. आणि मग अशा भूमिकेतनं मी ह्या दुकानाकडे वळलो. म्हणजे माझ्या काकांनी मला ओढून आणलं असं म्हटलंच तरी चालेल की मी कदाचित कॉर्पोरेटमध्ये गेलो असतो, कारण माझं शिक्षण आणि हे बघता. तर ते न होता मी अचानक एका वेगळ्या प्रवाहात ओढला गेलो काकांमुळे, आणि आता गेली 30 वर्ष मी या व्यवसायात आहे ते तू बघतोच आहेस. म्हणजे माझ्याबरोबर ते सगळे, जसं मी तुला आत्ताच म्हटलं की कॉर्पोरेटमध्ये आहेत, आणि बेसिकली आम्ही कॉस्ट अकाउंटंट ही रेअर फॅकल्टी आहे, त्याच्यातलं मी एक आहे. त्यातून केळकर कॉलेजला पहिला आलो होतो. मुंबई विद्यापीठातलं माझं टॉप 10 मेरिट केवळ 5 मार्कांनी गेलं होतं, त्यामुळे एक बरं फ्लाईंग असं म्हटलं तर कलर्समधलं शैक्षणिकदृष्ट्या खूपच चांगलं चाललं. हां, बरं चाललं होतं म्हणजे, पण त्याच्यात हे अचानक वळण आलं. आणि त्या क्षणी आपण टॉस केल्यासारखं निवडतो की चलो यार छापा काटा असं करून निवडलं. ते आज आपण ह्या स्टेजला आता मी उभा आहे असं वाटतंय. आणि लोक असं म्हणतात की गद्र्यांची परंपरा तू चालू ठेवली, तर ती एका अर्थी अशी चालवावी लागली मला. आणि आता मी त्याच्यात काय तू लोणच्यासारखं मुरलं असं म्हणू शकशील, कारण बघतोच आहेस तू. म्हणजे 1995 वडील गेले आणि मी 95 आता यंदा 30 वर्ष जवळजवळ मला या व्यवसायात होती. आणि मग आता तू 30 वर्षांचं म्हणतोयस किंवा तुझ्या आधीपासून तुझे वडील तुझे काका ह्या व्यवसायात असल्यापासून तू हे सगळं बघतोयस, तर हे दुकान जेव्हा गेली 75 वर्षांहून अधिक काळ चालू आहे 3 पिढ्यांमध्ये, तर नेमकं काय फरक किंवा काय बदल तुला प्रामुख्याने जाणवलेत ह्या व्यवसायामध्ये? हा बदल तर आता आम्ही जेव्हा व्यवसाय सुरू केला तेव्हा अख्ख्या डोंबरीत फक्त 12 दुकानं होती. एक आत्ता फडके रोडला आपलं जिथे दुकान आहे तिथे 6 दुकानं होती. 1946 आम्ही सुरू केलं, 8 ऑगस्ट 1946. त्याच्यानंतर 1 वर्ष 1 आठवड्याने स्वातंत्र्य मिळालं आपल्याला. आणि जिथे आता कैलास लस्सी मंदिर आहे स्टेशनच्या बाहेर पडल्या त्या चाळीमध्ये 6-7 दुकानं होती. अख्ख्या डोंबिवलीत मिळून ही 12-13 दुकानं होती. त्यातली आत्तापर्यंत चालू असलेली एक आमचं दुकान आणि एक आमच्या बाजूला किराण्याचं दुकान, तुला माहिती असेल खेराजवेरची, ते अजूनही चालू आहे. ही सगळ्यात जुनी दुकानं आता म्हणता येतील आपल्याला.
त्यावेळेला कंदिलाच्या काचांपासून काय स्नो पावडरी म्हणजे फेस पावडर रांगोळी जे काय डिपार्टमेंटल स्टोअर सारखं आम्ही सगळं ठेवत होतो. हळूहळू हा बिझनेस मग स्टेशनरीकडे जायला लागला. त्याच्यानंतर मग पुस्तकं हे मुख्य होतंच पहिल्यापासून, मग धार्मिक पुस्तकांची त्याला जोड आली. त्याच्यानंतर गेल्या 30 वर्षात केलेले मुख्य बदल म्हणशील तर चित्रकारांचं साहित्य जे असतं, कला साहित्य जे असतं, कारण मला स्वतःला कलेची आवड आहे तर ती तुला माहितीच आहे, तर त्यामुळे तो एक असा स्पेसिफाईड भाग होता की जो मी स्वतः मोठ्या प्रमाणावर त्याच्यात लक्ष घालून चालू केला. आणि आज आता ठाण्याच्या पुढे कर्जत कसाऱ्यापर्यंत जरी म्हणशील तरी कॅमलसारख्या एखाद्या मोठ्या कंपनीचं ब्रँड असलेल्या कंपनीचं सगळं मटेरियल ठेवणारं दुकान फक्त आपलं आहे, आर्ट मटेरियल ठेवणारं. स्टेशनरी शॉप्स खूप आहेत गावात, आत्ता आमच्या असोसिएशनची 100 दुकानं डोंबिवली परिसरात आहेत. पण व्यावसायिक बदल ह्या काळात खूपच झालेले आहेत. म्हणजे अगदी सुरुवातीला मी जेव्हा दुकानात आलो आमच्या दुकानापुरतं जर म्हणशील तर बदल तर खूप करावे लागतातच, कारण चेंज इज द ओनली कॉन्स्टंट म्हणजे, आणि व्यवसायात तर त्याला पर्यायच नाही, तुम्हाला सतत जागा राहावं लागतं आणि सतत तुम्हाला काही ना काहीतरी बदल करायला लागतात, काही ना काहीतरी नवीन द्यावं लागतं. मी दुकानात आलो तेव्हा पेनंसुद्धा नव्हती आमच्या दुकानात नसायची, कारण वडील नुकतेच गेलेले होते, काकांचं वय तेव्हा 72 होतं, तर त्यामुळे त्यांना हे सगळं नवीन ट्रेंड्स करणं शक्य नव्हतं. बरोबर. पण मग हळूहळू टप्प्याटप्प्यात ह्या सगळ्या गोष्टी चालू केल्या. मग मुख्यतः आमचा बिझनेस हा धार्मिक पुस्तकांचा पण होता, तो अजूनही आहे म्हणजे, पण त्यातही हळूहळू हळूहळू बदल झालेले दिसत आहेत, कारण आपण टेक्नोसॅव्ही होत चाललो आहे. बरोबर. त्यामुळे ते बदल होतात. तर ह्या बदलांचा मागोवा घ्यायचा झाला तर तुला एखाद्या मुलीच्या रूपकातनं मी एखादं सांगू शकेन की एखादी छोटी मुलगी आईच्या कडेवर बसून आमच्या दुकानात यायला लागते. पहिले रंगवायची पुस्तकं, चित्र रंगवायची पुस्तकं, आईची पुस्तकं, चित्रांची पुस्तकं, इथून ती सुरुवात. म्हणजे मी हे पाहिलेलं आहे हा, बरं, त्यामुळे तसं सांगता येईल तुला की ती सुरुवात असते. तिथून मग पहिली दुसरीपासून पुस्तकं शाळेची सुरू होतात, मग तू जसं म्हणालास तसे निबंधाची पुस्तकं, इतर गोष्टीची पुस्तकं, हे टप्प्याटप्प्याने सुरू होतं. असं करत ती मुलगी 12 पोचते. त्याच्यानंतर आम्ही 12 पुढचं फारसं काही ठेवत नाही, म्हणजे अभ्यासाचं कॉलेज किंवा ह्या कॉलेजची किंवा प्रोफेशनल कोर्सेसची पुस्तकं आपल्याकडे नसतात, पण मटेरियल असतं सगळं. मग ते मटेरियल घेण्याच्या टप्प्यानंतर एक टप्पा असा येतो की मग त्या मुलीची आई मुलीसाठी उखाण्यांची पुस्तकं घ्यायला येते, मग तो टप्पा पार पडतो. साखरपुडा ते वर्ष सण असं एखादं पुस्तक घेतलं जातं. ते झाल्यानंतर मग हळूहळू रुचिरा किंवा अन्नपूर्णा भेट द्यावं लागतं मुलीला, कारण स्वयंपाक काय कितपत येत असतो माहीत नसतं, त्यामुळे एक हाताशी गाईड असावं अशा स्वरूपात तो होतो. आणि मग वर्षानंतर गर्भसंस्काराची पुस्तकं, त्याच्यानंतर परत मग छोट्या चित्रांची पुस्तक, मुलीच्या कडेवर बसून एक छोटं बाळ दुकानात यायला लागतं आणि ही कहाणी परत पुढे सुरू होते. हा प्रवास अशा प्रकारे पण सांगता येऊ शकतो. आता ह्यातले कुठले टप्पे गळले असतील तर तुझ्या लक्षात येईल की अन्नपूर्णा रुचिरा यासारखी पुस्तकं आता बाद होत चालली आहेत, कारण युट्यूबवर सगळं अवेलेबल आहे. तुम्हाला कुठला चमचा वापरावा माप घेण्यासाठी इथपासून सगळं अवेलेबल आहे, त्यामुळे हे गाळलं गेलं आहे. उखाणे म्हणशील तर उखाणे आता रेडीमेड आहेत, इतर सगळ्या गोष्टी आता सगळ्या युट्यूबवर आहेत, त्यामुळे हे टप्पे आपोआप तुम्ही बिझनेसपासून गाळावे लागतात तुम्हाला. आज अन्नपूर्णा रिलेव्हंट नाही येत. एक्झॅक्टली. म्हणजे रुचिरा अन्नपूर्णासारखी पुस्तकं आम्ही महिन्याला 15-15, 20-20 कॉपी विकत होतो. आज 5-6 आठवड्यात ना एखादं कस्टमर त्याच्यासाठी येतं, इतका तो बिझनेसमधला डाऊनफॉल आहे काही गोष्टींचा. आणि ऑब्व्हियसली सांगायला हवं की हा ट्रेंड असा सतत बदलतच जाणार. म्हणजे शाळेची पुस्तकं आपण कंपल्सरी म्हणूनच घेत असतो. बरोबर. पण हे जे बदल आहे हे तुम्हाला सतत टिपावे लागतात की काय नक्की बदल होतो आहे, आणि त्यापण नाहीतर तुमचाच तुम्ही स्टॉक भरत राहाल आणि तो ऑब्सोलेट होत राहील शेवटी. बरोबर. आमच्यासारखे जे बिझनेस आहेत ते स्टॉक ओरिएंटेड बिझनेस आहेत. करेक्ट. हार्डवेअर असेल, त्याच्यानंतर स्टेशनरी असेल आणि मेडिकल असेल, ह्या दुकानांमध्ये प्रचंड प्रमाणात स्टॉक असतो, प्रचंड प्रमाणात इन्व्हेंटरी असते. आणि बेसिकली मी कॉस्ट अकाउंटंट आहे, त्यामुळे इन्व्हेंटरी कंट्रोल हेच आम्हाला त्याच्यात शिकवलं गेलेलं मुख्य भाग आहे. तर इन्व्हेंटरी जेवढी तुम्ही कंट्रोल करू शकाल तेवढं तुम्ही बिझनेसमध्ये प्लस राहू शकता, कारण नाहीतर तुमचा कॅपिटलचा भागच नव्हे तर प्रॉफिटचा बराचसा भाग देखील इन्व्हेंटरी खात राहते. बरोबर. हे बाहेर बघून पटकन लक्षात येणार नाही तुमच्या, तुम्हाला पुढच्या दाराने होणारा सेल दिसत असतो, अरे गद्र्यांच्या दुकानात कायम गर्दी असते, पण मागच्या दाराने होणारा जो लॉस आहे
तो पटकन नजरेत येत नाही. एखाद्या वर्षी एखादी इयत्ता चेंज होते, त्यावेळेला पुस्तकं बदलतात आणि मग आम्हाला माहिती असतं ते की पुढल्या वर्षी अमुक इयत्ता बदलणार आहे, पण तरीसुद्धा तुम्ही झिरो स्टॉक नाही आणू शकत ना. काहीतरी उरलेलं असतं, गाईड उरतात, व्यवसाय उरतात, थोडी पुस्तकं उरतात, मग ते सगळं 9 रुपये किलोनी रद्दीत टाकायचं असतं. म्हणजे इदम न स्वाहा असं करून ते सोडायचं असतं. तर ही पण म्हणजे बिझनेस करायचं तर ती छोटी कुठल्याही बिझनेसमध्ये प्रॉफिट लॉस ही त्याची एकाच नाण्याच्या दोन बाजू. बरोबर आहे. पण इन्व्हेंटरी कंट्रोल हा खूप महत्त्वाचा असतो आमच्यासारख्या बिझनेसमध्ये, की जिथे आता तू येतोस नेहमी दुकानात तर तू बघितलं असेल की आपल्याकडे रेंज ऑफ प्रॉडक्ट्स असते. नुसती पुस्तकं नाही, स्टेशनरी आहे, आर्ट मटेरियल आहे. नुसतं एक कॅमलचा कॅटलॉग घेतलास तर 1200 आयटम्स आहेत त्या कॅटलॉगमध्ये. सो दॅट काइंड ऑफ इन्व्हेंटरी आमच्याकडे स्टॉक असतो वस्तूंचा. 12 ते 15 हजार वस्तू तर मी तुला अशा सांगू शकेल. बरोबर. आणि तेवढे मेमरी पॉईंट्स तुला स्वतःला क्रिएट करायला लागतात डोक्यामध्ये, की आज काय संपलंय, काय आणायला हवं आहे, किती स्टॉक ठेवायला हवं. प्रत्येक इन्व्हेंटरीची एक स्वतःची मागणी असते, की मनाचे श्लोक असतील तर बाबा तुला 200-100 कायम भरून ठेवायला लागतात, कधीही डिमांड येऊ शकतो. तेच एखादं कमी चालणारं पुस्तक असेल तर ते कमी क्वांटिटीमध्ये भरायला लागतं. हा जो सगळा खेळ आहे तो तुम्हाला जमला पाहिजे. मी खरंच हा खेळ खूप इंटरेस्टिंग आहे, कारण तू जसं मागाशी म्हणालास की समोरून आपल्याला फक्त दिसतं की एखादी गोष्ट आपण जातो ती विकत घेतो, वह्या असतील, पेन असतील, प्रत्येक गोष्ट, पण त्याच्या मागची ते सगळं स्टॉक करून ठेवणं किंवा कुठली गोष्ट किती चालते ह्याच्यानुसार ते ठेवणं हे खूप इंटरेस्टिंग आहे. बरोबर. आणि आता तू पुस्तकांचा थोडासा विषय काढलास, मेहमानाचे श्लोक किंवा अशा सगळ्याबद्दल, तर मला असं वाटतं की तुझं स्वतःचं वाचन खूप उत्तम आहे. म्हणजे मला तर नेहमी असं म्हणायचं की आम्ही त्या दुकानात गेल्यानंतर नेहमी अशी एक गोष्ट असते की आम्ही कुठलं तरी पुस्तक घेण्याऐवजी आधी काउंटरवर महरे जरा असेल तर त्याला विचारतो नवीन काय आलंय आणि चांगलं काय आलंय वाचण्यासारखं, आणि मग काहीतरी नवीन चांगलं सजेस्ट केलं जातं, नवीन चांगलं पुस्तक विकत घेतलं जातं आणि अर्थातच ते चांगलं निघतं. त्याच्यामुळे तुझी स्वतःची वाचनाची आवड खूप आहे, तू स्वतःही वाचतोस. तर हा व्यवसायाचा भाग म्हणून त्याची आवड लागली का पहिल्यापासून ती आवड होती आणि ती आता व्यवसायात रूपांतरित झाली, हे नेमकं कसं आहे? माय प्रोफेशन इज माय पॅशन ॲज वेल माय पॅशन इज माय प्रोफेशन हे खूप रेअरली घडू शकतं. म्हणजे मी तुला मगाशी सुरुवातीलाच म्हटलं की मी अपघाताने या व्यवसायात आलो, पण पुस्तकाची आवड ही मात्र अगदी लहानपणापासूनची आहे. आणि साधारण तुला सांगतो 4थी 5वीच्या मधल्या सुट्टी जी मधली मे महिन्याची सुट्टी असते तेव्हा मी पुरंदरांचा राजा शिवछत्रपती अख्खं 4 दिवसात वाचून काढलं आहे. किंवा त्याचा अलीकडचा जर तुला एक भाग सांगायचा झाला तर हॅरी पॉटरचा मी प्रचंड फॅन आहे. आणि काय कोणी काय मी फॅन आहे. तर हॅरी पॉटरचं शेवटचं पुस्तक 23 का 24 तारखेला आलं, मला वाटतं 2011 साली असेल, मी साल थोडं मागे पुढे होईल, पण त्या पुस्तकात 750 वगैरे आहेत काहीतरी. आणि मी दिवसभर दुकानात काम करायचो नेहमीसारखं, काउंटरला उभं तू बघतोस असतं, तसं मी काउंटरला दिवसभर उभा राहून काम करून सगळं जायचो, घरी जायचो. तेव्हा मी कल्याणला राहत होतो, आता मी डोंबरीत राहायला आलो नंतर. पण घरी गेल्यानंतर जेवायचं आणि रात्री 11 वाचायला बसायचं, ते पहाटे 4:30, 5:30, 6:30 एक तास 1.5 तास झोप काढून परत दुकानात, असं मी 4 रात्रीमध्ये हॅरी पॉटरचा शेवटचा पाठ संपवलाय. त्यामुळे वाचन हे रक्तातच भिनलेलं आहे असं म्हटलंच तरी चालेल. ती आवड कुठून आली माहीत नाही, पण लहानपणापासून आम्ही सगळी भावंड वाचत मोठी झालो असं म्हटलंच तरी चालेल. लहानपणीच मला आईने एक छोटीशी लायब्ररी काढून दिली होती लहान मुलांच्या पुस्तकांची, आणि ती माझे मित्र येऊन सगळे ती आम्ही म्हणजे व्यवसाय म्हणून चालवला. मी पहिला व्यवसाय म्हणजे ती कुठेतरी व्यवसाय चालवायची तेव्हा बोलायची शक्य आहे, तर तो तेव्हा चालवलेला व्यवसाय आहे आणि तिथून ती सुरुवात झाली असेल. पण अखंड मी वाचत गेलो आणि नवनवीन पुस्तकं अपघाताने म्हणलोच तरी मी त्या व्यवसायात आलो. आज वर्षाला नाही म्हटलं तरी आठवड्याला एक नवीन पुस्तक, म्हणजे 50-60 पुस्तकं वर्षात नवीन वाचून होतातच माझी. किती म्हणजे आत्तासुद्धा असं म्हणशील तर म्हणजे दिवाळी गणपती सीझनमध्ये किती गर्दी असते तुला माहिती आहे. सकाळी आम्ही 8:30-9 दुकानात असतो, रात्री 10:30-11 होतात 12 होतात कधी तरी. घरी गेल्यावर अर्धा तास वाचन कंपल्सरी, जे काय हातात असेल ते वाचायचं. पण त्याबरोबर कसं झालं, श्रीराम शिदाय असतील किंवा सुधीर जोगळेकर असतील, चंद्रशेखर टिळक असतील, ही अशी अनेक मित्रमंडळी जी आहेत, किंवा माझे कॉलेजचे जे सगळे कलीग आहेत ते मी सोडून बाकी सगळेजण प्रोफेसर झाले, त्यामुळे ते वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये प्रोफेसर आहेत, कोणी युनिव्हर्सिटीमध्ये आहे, तर ही सगळी मंडळी सतत वाचणारी मंडळी आहेत. त्यामुळे एखादं पुस्तक माझ्याकडे आलं नसेल तरी ते सांगतात की अरे अमुक आणून ठेवा आम्हाला हवं आहे. पुस्तक आलं नवीन की ते चाळलं जातंच. आणि आता इतकं सवयीचं झालं आहे की साधारण पहिल्या 10 ते 15 पानात एक अंदाज येतो पुस्तक काय असेल याचा,
जर पहिल्या एका पानात पुस्तकाने पकड नाही घेतली माझी तर नाही आपलं असं समजायचं सोडून द्यायचं. पण जमतं बाबा त्याच्यातनं मग ते फीडबॅक मिळत राहतात लोकांचे. आता म्हणजे गेले साधारण करोनापासून मी लिहायला लागलो, त्याच्या आधी मी व्हॉट्सअपवर नव्हतो, सोशल मीडियापासून मी लांब होतो. कारण माझं असं स्पष्ट मत होतं की एकदा शटर उघडल्यानंतर कोणी आत या वयाच्यावर दुकानात बंधन नसतं. 2 रुपयाचं सामान घेणारा पण येऊ शकतो, 2000 सामान घेणारा पण येऊ शकतो. तसं एकदा व्हॉट्सअप उघडल्यानंतर काय कचरा तुमच्याकडे येईल आणि काय चांगलं येईल ह्याला काही बंधन नाही आहे, कोणीही काही पाठवत राहतं. पण मग बऱ्याच जणांनी असं सजेस्ट केलं म्हण किंवा काय कुठे लिखाणाची आवड कॉलेजपासून होती, मग मी ह्या पुस्तकांवर लिहायला लागलो आणि ते लोकांना खूप आवडायला लागलं. म्हणजे आत्ता रुळानुबंध पुस्तक गणेश कुलकर्णी आमचा मित्र डोंबिवलीचा त्याचं प्रसिद्ध झालं आणि त्याची पहिली आवृत्ती पहिल्या 2-3 महिन्यात संपली. त्याचं असं म्हणणं आहे की माझा लेख खूप चांगला होता त्या पुस्तकावरचा आणि त्यामुळे झालं, असं काही नसतं. ते प्रत्येक पुस्तकाची स्वतःची एक डेस्टिनी असते, त्याप्रमाणे त्याचा खप होतो. पण ते लिखाण व्हायला लागल्यानंतर मग तो रसास्वाद व्हायला लागला एक वेगळ्या प्रकारचा. आणि मी काय समीक्षक नाही, आपण कॉमर्स फील्डचा माणूस, पण वाचनाची प्रचंड आवड असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं सतत हाताळत असल्यामुळे एक वेगळा दृष्टिकोन थोडा त्यातनं डेव्हलप झाला असेल. आणि मग त्याचा फायदा ऑब्व्हियसली बिझनेसमध्ये होतोच. तुम्हाला हलवायाने एवढं तरी करायचं असतं की प्रत्येक लॉटची नाही तरी एकदा दिवसातनं ती टेस्ट तो घेतोच. म्हणजे बरोबर, एकदा पेढे बनले बर्फी बनली की आज ते टू द मार्क आहे की नाही एवढं तो बघतो. तसं काम आहे माझं की मी ते वाचतो बघतो. आणि मग ह्या सगळ्यांच्या रिपोर्ट्समधनं फीडबॅक्समधनं त्याचा फायदा मला होतो. मग तुझ्यासारखे लोक जेव्हा येतात माझ्याकडे की नवीन काय आलं, तेव्हा सांगायला खूप काय असतं माझ्याकडे की आपण स्वतः वाचलेलं असतं किंवा ह्या लोकांनी दिलेले फीडबॅक असतं, विच हेल्प्स यू यू म्हणजे ॲज अ कस्टमर करेक्ट, की त्याच्यातनं काय निवडायचं हे तुम्हाला निवड करणं सोपं जातं. चांगलं साहित्य लोकांपर्यंत त्या निमित्ताने जातं. एक्झॅक्टली, म्हणजे आणि ते जायला हवं ना. म्हणजे आपण खूप काही येत असतं दुकानात, म्हणजे अगदी फ्रँकली सांगायचं तर 12 पासून 12 पर्यंत सगळी पुस्तकं आम्ही विकत असतो. दॅट डझंट मीन की प्रत्येक पुस्तक तुम्हाला सॅटिस्फॅक्शन देत नाही. त्याला काही भाग हा मी नेहमी म्हणतो तसं की काही भाग हा व्यवसायाचा भाग म्हणून आपण विकतो. आपण धर्म म्हणून म्हणलंच तरी चालेल, पण तो व्यवसायाचा भाग असतो. बालभारतीची पहिलीची 200 पुस्तकं 100 पुस्तकं विकली तर त्याच्यातनं असं सॅटिस्फॅक्शन असं काय तुम्हाला मिळणं अपेक्षित नसतं ना, की तो व्यवसायाचा भाग आहे, ती एक कमॉडिटी आहे तुमच्या. बरोबर. पण त्या पुस्तकातल्या एखाद्या कवितेबद्दल कोणी विचारलं तर मी त्याच्याशी अर्धा तास नक्की बोलू शकतो. कारण तेवढ्या कविता वाचलेल्या असतात, तेवढे त्या लेखकाचं काहीतरी आपण वाचलेलं असतं आणि मग तो फीडबॅक जातो. बरोबर. तुला आठवत असेल तर तू शाळेत असताना वक्तृत्व स्पर्धात आणि याच्यात भाग घेत असते, पण कधी कधी आपण तशा गप्पा मारलेल्या आहेत. मी ह्याच्याबद्दल बोलणारच होतो की नवीन मुलांना वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेताना निबंधाचे किंवा वक्तृत्वाचे जर का मुद्दे हवे असतील तर अशा वेळेला फक्त पुस्तक विकत घेण्याचं दुकान म्हणून नाही तर मयुरेश गदरेंकडे जाऊन आम्ही अनेक तास गप्पा मारलेल्या आहेत आणि त्याच्यावरनं वक्तृत्व स्पर्धांमध्ये बक्षीसपात्र वक्तृत्व सुद्धा केलेलं आहे. पण त्याचे मुद्दे तिकडनं आले असतात हे महत्वाचं असतं. हा, कारण म्हणजे मी महाविद्यालयीन जीवनात असताना बऱ्याचशा मुंबईतल्या बऱ्याचशा कथाकथन वक्तृत्व आणि वादळा स्पर्धा मी जिंकलेल्या आहेत. म्हणजे तिथे ट्रॉफीवर माझी नावं आहेत. तर त्यामुळे तो काय पिंड होता असं म्हण, तो डेव्हलप झाला कॉलेजमध्ये अजून चांगल्या प्रकारे. आणि आता काय बोलणं हाच माझा धंदा आहे, त्यामुळे ते दिवसभर होतच राहतं. मग ते एखादा कोणी असं काय म्हणूया आपण कॅटलिस्ट म्हणतात ना त्याला, रासायनिक प्रक्रियेमध्ये उत्प्रेरक म्हणून जो भाग घेतो तर तो स्वतः काहीच करत नाही पण दुसऱ्यांना ते करायला नाही. तर तसं मग ते होत जातं की कोणीतरी आपल्याला काहीतरी विचारलं किंवा आपोआप ते 10-20 मुद्दे असे सहज सांगता येतात. आणि असं अनेकदा होतं, म्हणजे हे तूही अनुभवलंयस, पण अजूनही हे असं होतं की कोणतरी येतं, अरे काय स्पर्धा आहे, आपोआप मुद्दे सांगितले असतात, त्याला वेळ नाही लागत. कारण वाचनाची जोड असते, आपण काय ना काहीतरी बघत असतो, त्यातनं सहज होतं, असं वेगळं काही करावं लागत नाही. आणि आत्ता जसं तू म्हणालास की डोंबिवलीमध्ये सुद्धा खरं सांगायचं तर साहित्यिकांची भूमी आहे. म्हणजे आपण पुण्यानंतर डोंबिवली ही साहित्य आणि कला क्षेत्रातलं दुसरं शहर आहे महाराष्ट्राचं म्हणून. आणि ह्या सगळ्यामध्ये एक व्यावसायिक म्हणून तू त्या पुस्तकांकडे बघतोसच, पण इतके सगळे साहित्यिक त्यांची पुस्तकं तुझ्याकडे येत असतात किंवा सगळं, तर एकूणच ह्या डोंबिवली विषयी तुला नेमकं काय वाटतं? मी मूळचा कल्याणकर आहे, बॉर्न अँड ब्रॉट अप कल्याणकर. आयुष्याची 42 वर्ष कल्याणमध्ये काढली
आणि त्यातली 19 वर्ष ये जा केली डोंबिवलीला. मग शेवटी शेवटी असं व्हायला लागलं की कल्याण लॉजिंग बोर्डिंग आणि दिवसभर संस्थान इकडे असं व्हायला लागलं. मग आम्ही डोंबिवलीत शिफ्ट झालो राहण्याच्या दृष्टीने. पण व्यवसाय तर इथे आहेच आमचा आणि 3 पिढ्या आम्ही पाहिल्या. तसं म्हणजे आजोबा आमच्या दुकानातून पुस्तकं घेऊन शिकले, मुलगा शिकला, आता नातू शिकतोय, हे कॉमन असे असंख्य घरं आहेत डोंबिवलीमध्ये की हा ट्रेंड तिथे आहे गगरेबंधूंकडनं जाय पुस्तकं घेण्याचा. पण काय म्हणा की सगळ्यात हॅपनिंग स्ट्रीट जो आहे डोंबिवलीतला त्या फडके रोडवर आम्ही आहोत. आणि त्यातही फडके रोडचा जो क्रीम सेक्शन आहे तिथे आम्ही आहोत. म्हणजे गेली 3-3.5 वर्षामध्ये आम्ही रिडेव्हलपमेंटच्यामुळे बाजूच्या गल्लीत शिफ्ट झालो होतो तेव्हा तर तो बदल फारच जाणवत होता. पण मुळातच आम्ही हॅपनिंग स्ट्रीटवर असल्यामुळे गावाशी ते वेगळ्या प्रकारचं नातं जोडलं जातं. म्हणजे अगदी सांगायला हरकत नाही तुला की अनेकदा असं होतं की मला व्यक्ती माहीत नसते, फक्त चेहऱ्याने तोंड ओळख असते. पण ते सांगतात की अरे हे जरा पिशवी ठेवा, माझी बायको थोड्यावेळी घेऊन दे. ती थोड्यावेळी ती बसमधनं उतरते, ती बॅग घेते आणि निघून जाते. इतकं तो सेंटर पॉईंट आहे आमचा. किंवा अनेक संस्थांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे बोर्ड तू आमच्याकडे नेहमी बघत असेल की काही म्हणजे गाण्याचे कार्यक्रम असतील, व्याख्यानं असतील, इतर काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील, स्पर्धा असतील, ह्या सगळ्यांचे बोर्ड आमच्याकडे येतात. आणि त्यामुळे गावातले अख्ख्या गावातले चांगलं जे काही चालू आहे, सतत जे काही घडतं आहे, ते आम्हाला चटकन समजत असतं कारण आम्ही सेंटर पॉईंटला आहोत. त्यामुळे गावात तर इतक्या ॲक्टिव्हिटी चालू असतात की कधी कधी एखाद्या शनिवार रविवारसाठी 3-3-4-4 बोर्ड माझ्याच दुकानात असतात. हा कार्यक्रम तो कार्यक्रम, त्यातली काहीशी तिकीट विक्री आपल्याकडे असते. मग आम्हाला म्हणजे बुकिंग क्लार्कसारखं आम्हाला सांगावं लागतं की अरे ह्या कार्यक्रमाचे तिकडं आमच्याकडे नाहीत, तिकडे जास्त त्यामुळे काकांकडे. पण मुळात डोंबिवली ही मुळातच हॅपनिंग सिटी असल्यामुळे की सतत काहीतरी घडत असतं. अनेकदा एकेका दिवशी 4-4, 5-5 चांगले कार्यक्रम असतात आणि मग लोक त्या डिवाईड होतात, डिवाईड होतात, वाटून घेतले जातात कार्यक्रमांना. आणि तो क्राऊड असा आहे की ज्याला सांस्कृतिक घटनांची, सांस्कृतिक घटितांची खूप आवड आहे असा क्राऊड आपल्याकडे नशिबाने आहे अवेलेबल. आणि तो बहुभाषिक आहे, असंच नाही की फक्त मराठी क्राऊड आहे. मारवाडी माझे खूप मित्र आहेत, त्यांच्यामध्ये सतत नवीन नवीन कार्यक्रम चालू असतात. गुजराती कच्छी समाज मोठ्या प्रमाणावर आहे, त्या समाजाचे खूप कार्यक्रम, म्हणजे बाहेरचे लोक डोंबिवलीत येऊन कार्यक्रम सादर करतात. इतका डोंबिवलीचा क्राऊड हा रिस्पॉन्स देणारा क्राऊड आहे, त्यांनाही माहीत येतं. त्यामुळे ह्या वेगवेगळ्या म्हणजे साऊथ इंडियन तमिळ कम्युनिटी आहे, केरळातली मल्याळम कम्युनिटी आहे, ह्या सगळ्यांचे सतत कार्यक्रम आपल्याकडे चालू असतात. आणि कुठे ना कुठे याचं कनेक्शन एखाद्या काय कॉम्प्लिमेंटरी गिफ्ट्स असतील, किंवा जसं तुला म्हटलं मी तिकीट विक्री असेल, त्यातनं आम्ही सुद्धा त्याच्याशी जोडलेले असतो. बरोबर, ती कनेक्टिव्हिटी खूप मला महत्त्वाची वाटते. त्याच्यानं आम्हाला 1 रुपयाचा काही फायदा नसतो. किंवा ह्या निमित्ताने हे सांगायला हरकत नाही की अनेकदा फुकट पास किंवा अगदी माफक किमतीतले पासेस जेव्हा असतात तेव्हा तर मला खूप शिव्या पडतात लोकांची. कारण नसताना मी शिव्या खातो. खरं सांगतो तुला की अगदी आत्ता सावरकरांचा जो चित्रपट लागला होता आणि डॉक्टर भट आपले डेंटिस्ट डॉक्टर नितीन भट आहेत, तर त्यांनी त्यांच्या आई आणि वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यातला एक शो अरेंज केला होता. ओके. आणि फक्त काय 450 तिकीट, म्हणजे जेवढी कॅपॅसिटी होती त्यातली 200 तिकीटं माझ्याकडे आली. ती अर्ध्या पाऊण तासात खेळ म्हणजे माझ्याकडेच फुल झालं सगळं. ते 200 तिकीटं संपायला 10 रुपयाचं तिकीट ठेवलं होतं. इतक्या वेगाने संपली की त्याच्यानंतर जे आले ते अशा नजरेने माझ्याकडे बघतात की यार मयुरेशने स्वतःकडे दाबून ठेवलं तिकीट. आता ह्याच्यावर माझ्याकडे इलाज नसतो. पण त्यातला मला आनंद आहे की त्यानिमित्ताने आम्ही जोडलेले राहतो या संस्थांशी. थेट माझा संबंध नसला तरी सुद्धा त्यांना हा विश्वास वाटतो की गदऱ्यांकडे तिकीटं ठेवली किंवा गदऱ्यांकडे बोर्ड ठेवला तर त्यांच्या कार्यक्रमाला रिस्पॉन्स मिळेल. ही आमच्या काय लोकप्रियतेची पावती आहे असं मी फक्त समजतो. आणि ह्या सगळ्या व्यवसायामध्ये म्हणजे पुस्तकांच्या व्यवसायामध्ये तू आहेस आणि वाचन संस्कृती कुठेतरी लोप पावत चालली असं आपण म्हणतो, किंवा वाचनाची आवड लोकांची कमी होत चालली असा आरडाओरडा बऱ्याच ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतो. पण आता तू स्वतः या व्यवसायात असल्यामुळे तुला त्याच्या मागचं नेमकं सत्य माहिती आहे की किती पुस्तकं पूर्वी विकली जायची, आता किती विकली जातात किंवा कशा पद्धतीने येतात. तर एक व्यावसायिक म्हणून आणि स्वतः एक वाचक म्हणून सुद्धा तुझं याबद्दलचं काय मत आहे? नाही म्हणजे याबद्दलचं मत थोडं निगेटिव्ह आहे असं म्हणायला हरकत नाही. एरवी मी खूप पॉझिटिव्ह दृष्टीने बघणारा माणूस आहे असं लोक म्हणतात. पण ॲटलिस्ट वाचन संस्कृतीच्या बाबतीत आपण खूप टक्का घसरत चालला आहे आपला, हे दुर्दैवाने मला नमूद करावं असं वाटतं. की एकतर
व्हॉट्सअप, फेसबुक ह्या सोशल मीडियामुळे स्युडो वाचक तयार झाला आहे की त्याला खरंच काही बेस नाही आहे. जे समोर येतं ते वाचायचं, सत्य मानून खरं आहे असं धरून चालायचं आणि त्यातनं आपली मतं तयार करायची आणि पुढे जायचं. मग ते बटाटे वड्यासारखं आहे की खाल्ला की एक अर्धा तास बरं वाटतं आपल्याला की हा पोट भरल्यासारखं वाटतं. प्रत्यक्षात तुम्हाला खाद्य पोटाला उदरभरण झालेलं असतं पण मेंदूला खाद्य मिळालेलं नसतं तुमच्या. तसंच ते आहे की ज्या पद्धतीने आज पुस्तकांकडे बघितलं जात आहे, मी असं नाही म्हणणार की पूर्वी खूप वाचक होते आणि आता कवी झालेत. मुळात वाचना चांगल्या पुस्तकांचे वाचक आणि चांगल्या प्रकारे वाचन संस्कृती जपणारे लोक हे मुळात तसे कमी होते हे आपण मान्य करू. पण ही जी मंडळी होती ही तुलनेने खूप जास्त होती आणि आज डोंबिवलीची लोकसंख्या जर एवढी आहे असं आपण म्हणतो, 7 लाख 8 लाखाची लोकसंख्या असं आपण म्हणतो, तर त्या प्रमाणात पुस्तकांची दुकानं आहेत का? जी ललित पुस्तकं, जे ललित साहित्य असायला हवं आणि ज्या प्रमाणात त्याचा वाचक वर्ग एवढ्या मोठ्या सांस्कृतिक शहरामध्ये आणि एवढ्या मोठ्या सुशिक्षितांच्या शहरामध्ये असायला हवा, तर तो दुर्दैवाने नाही असं मला वाटतं. कारण पुस्तकांकडे काहीतरी इनपुट म्हणून बघणारी माणसं थोडी कमी होत चालली आहेत असं मला वाटतं. वाचनासाठी म्हणजे अगदी माझ्या घरातलं उदाहरण द्यायचं झालं तर माझा मुलगा आता तो 22 वर्षाचा आहे, तो व्होरॅशियस रीडर होता. म्हणजे 16-17 वर्षापर्यंत 11-12 वर्षापर्यंत मी जेवढं वाचलेलं नव्हतं त्यावेळेस त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने त्याने जास्त वाचलेलं होतं. पण नंतर अचानक त्याचा तो त्या टेम्पो त्याचा गेला, कमी झाला आणि मग तो ॲनिमेकडे वळला किंवा किंडल आपलं म्हणजे काय म्हणूया आपण इलेक्ट्रॉनिक डिजिटल माध्यमातून येणाऱ्या पुस्तकांवर तिकडे थोडा वळला, वाचन थोडंफार चालू राहिलं. पण हे इतक्या झपाट्याने झालं आहे विशेषतः करोनानंतर तर मला हे खूप जाणवतं आहे की जो स्पेसिफिक असा वाचक वर्ग होता की ज्याला नवीन पुस्तकांची खरोखरच ओढ आहे. आज मी एका मित्राचा उल्लेख करेन की आनंद लागू नावाचा आमचा मित्र होता, तो काही वर्षांपूर्वी गेला पण तो मला नेहमी येऊन सांगायचा, जसं मी आत्ता आधी नावं घेतली, शिदय असतील, जोगळेकर साहेब असतील, टिळक असतील, तसं आनंद लागू माझा खूप चांगला मित्र किंवा अजूनही काही माझे मित्र होते की त्यातला आनंद आता नाही आहे दुर्दैवाने, तो लवकर गेला, पण तो नेहमी येऊन सांगायचा दर आठवड्याला की मयूरेश हे पुस्तक आण, हे नक्की जाईल आपल्याकडे, आपल्या दुकानात जाईल. आणि खरंच ते तसं असायचं पुस्तक की त्याला एक तो वाचक वर्ग मिळायचा, त्याला एक कस्टमर मिळायचा, क्लायंट बेस मिळायचा छान एक पुस्तकानं. दुर्दैवाने तसं होत नाही आता की लोकांचं स्युडो वाचन वाढलं आहे. मी वाचक आहे असं लोकांना वाटतं, अरे मी एवढं वाचतो असं वाटतं, पण त्यातनं खरंच तुमचं पोषण होतं का? त्याच्यातनं खरंच तुम्ही एक वाचक म्हणून कल्टिवेशन तुमच्या आतमध्ये होतं का? ती पेरणी होते का आतमध्ये? आणि मग अरे ह्या विषयाशी निगडीत अमुक एक पुस्तक आपण वाचलं आहे, त्याच्याशी निगडीत अजून काहीतरी वाचूया. ही मालिका असते, एक तुम्हाला ठिणगी पडली की त्याच्यातनं ही चेन रिॲक्शन व्हायला पाहिजे, तर खरा वाचक असं मला वाटतं ते कुठेतरी कमी झालं आहे. आणि आत्ता हा जसा बदल तू सांगितला तसाच बदल शालेय व्यवसायाच्या बाबतीत सुद्धा आहे. कारण बरोबर तुमच्या दुकानामध्ये शाळेची पुस्तकं, तू मगाशी असा उल्लेख केलास की बालभारती पहिलीपासून ते 10वीपर्यंतची शाळेची पुस्तकं, मग त्याचे गाईड्स असतील, व्यवसाय असतील, सगळ्या बाबत हे सगळं तुमच्याकडे मिळतं. पण ह्या व्यवसायामध्ये सुद्धा किंवा शालेय साहित्याच्या बाबतीत सुद्धा गेल्या काही वर्षांमध्ये कितपत बदल घडला असं तुला वाटतं? खूप बदल घडलेत. एक तर म्हणजे हे नमूद करण्यासारखं अनेकांच्या ते लक्षात आलेलं नाही आहे की साधारण 1999-2000 सुमारास महाराष्ट्र शासनाने आणि म्हणजे जागतिक फंड्स आले शासनाकडे, केंद्र शासनाकडे, तिथून ते सर्व शिक्षा अभियान चालू झालं आणि त्याच्यातनं इंग्रजी माध्यम वगळता इतर सर्व माध्यमांची पुस्तकं 1 ते 8 पर्यंतची शासनानं फ्री द्यायला सुरुवात केली. ओके. हा आमच्या व्यवसायावरचा प्रचंड मोठा घाला होता. बरोबर. म्हणजे तू अंदाज करू शकतोस की अर्थात एक मोठा सेक्शन, एक मोठा ग्राहक वर्ग पूर्णपणे कापला गेला आमच्याकडनं. बरोबर. आणि एवढं मोठं ग्राहक गमावणं, कारण तुम्ही कोणी म्हणजे जे कोणी आज इथे हा व्हिडिओ बघत असतील प्रत्येकाने शाळेत एंट्री करताना कुठल्या तरी पुस्तकाच्या दुकानात एंट्री केलेलीच असते. बरोबर. बरोबर आहे. तिथून तुमची नाळ जोडली जाते. आज असं मी नक्की तुला सांगू शकतो की हजारो ग्राहक आमचे असतील की जे मला गद्रे काका म्हणून, मयुरेश काका म्हणून ओळखत असतील, मला त्यांची नावंसुद्धा माहीत नसतात. ही मुलं 1ली पासून 10वी 12वीपर्यंत पुस्तकं आमच्याकडनं घेतात
आणि अजूनही येऊन भेटतात, त्यांची नावं सगळ्यांची माहीत नसतात, पण ती एक कनेक्शन असतं, ते एक कनेक्शन असतं, ती काय म्हणूया आपण जोडली गेलेली नाळ असते त्या त्या दुकानाशी. प्रत्येकजण काय गद्रेबंधूंशी जोडला जाणार नाही, कोणी बागडेकडे जात असेल, कोणी डोमिली ट्रेडरकडे, डोमिली पश्चिमेला जात असेल, त्या त्या दुकानाशी पण ती नाळ जोडलेली असते. आज असं झालं की शाळेतनं पुस्तकं मिळतात, म्हणजे त्याबद्दल मी आत्ता जास्त बोलणार नाही कारण तो अगदी एक वेगळा सेक्शन आहे. पण ही जी नाळ होती ही कुठेतरी कापली जायला लागली आता. आणि जसं मी तुला उल्लेख केला की सर्व शिक्षा अभियानातनं आमचा म्हणून जर काही तोटा झाला असेल तर तो फक्त फायनान्शियल नाही झाला की पुस्तकांची विक्री बंद झाली असं नाही झालं, ती मुलं आमच्याकडे येणंच थांबलं. मग इतर काही साहित्य घ्यायला येत असेल नाही असं नाही, पण नवीन कोऱ्या पुस्तकांचा नाकाला वास लावणं आणि त्यातनं जो आनंद होता अरे तो काय वेगळाच होता. म्हणजे शाळेत असताना मे एंडला किंवा जून मध्ये नवीन पुस्तकं येतात त्याची ती मजाच वेगळी, त्याची मजा वेगळी होती, तर ती कुठेतरी कमी झाली मधल्या काळामध्ये असं नक्की जाणवत. आणि हा म्हणजे जाणवण्यात पण मोठा बदल आहे आम्हाला सगळ्या पुस्तक विक्रेत्यांना, तो जाणवतो की अरे यार ती मुलं तशी कनेक्टिव्हिटी घेऊन आता येत नाही आहेत ती काय, असं एक शंका मनात यायला लागली. हे कुठेतरी लाल सिग्नल लागल्यासारखं आहे असं मला वाटतं. म्हणजे नवीन ट्रेंड तर आहेच की लोक घरी बसून वस्तू मागवणं पसंत करतात की त्याच्याबद्दल आपण बोलूया थोडं वेगळं, पण हाही एक ट्रेंड तयार झाला की शाळांमधनं सामग्री मिळायला लागली, एक रकमी एकाच ठिकाणी ते मिळायला लागलं, मग ह्या दुकानांची खरंच गरज जी होती ती हळूहळू कमी व्हायला लागली. आणि हे दुःख आहे असं नाही, पण हे अलार्मिंग साऊंड आहे, याच्यामध्ये एक धोक्याची घंटा आहे की कदाचित रिटेल काउंटर्स पुढल्या काळामध्ये किती वाढू शकतील ह्याला एक लिमिट आता दिसायला लागलेला आहे. आणि अगदी सुरुवातीला आपण जेव्हा या गप्पांची सुरुवात केली तेव्हा तू उल्लेख केला होतास की कलेविषयी तुझं प्रेम थोडं आहे, आणि त्याच अनुषंगाने केवळ हा पुस्तकांचा व्यवसाय किंवा केवळ कला साहित्याचा व्यवसाय इथपर्यंत ते मर्यादित राहत नाही, तर अनेक वेगवेगळे उपक्रम सुद्धा तू राबवत असतोस. म्हणजे मग सुलेखन कार्यशाळा असेल, लहान मुलांसाठी त्यांनी घरच्या घरी कंदील कसे तयार करायचे अशी एखादी कार्यशाळा असेल, किंवा ह्या सगळ्या गोष्टींचं आयोजन सुद्धा तू करत असतोस, तर त्याविषयी आम्हाला थोडं सांग की हे नेमकं कधी सुचलं किंवा कसं सुचलं. ॲक्च्युली 2006 आपल्या दुकानाला 60 वर्ष झाली होती, हिरक महोत्सव होता, आणि त्यानिमित्त ज्योत्स्ना प्रकाशांची अनेक पुस्तकं तेव्हा चित्रकलेची यायला सुरुवात झाली होती, त्याला डिमांड चांगलं मिळायला लागलं होतं. म्हणजे मिलिंद मुळीक असतील, वासुदेव कामत असतील, अच्युत पालव असतील, शिवाजी तुपे असतील, ही सगळी खूप नामवंत मंडळी आहेत, आणि ह्या मंडळींची अत्यंत उत्तम दर्जाचं प्रिंटिंग, अत्यंत उत्तम दर्जाची छपाई आणि संपूर्ण पुस्तक खूप छान स्वरूपात असं ज्योत्स्नाने तेव्हा काढायला सुरुवात केली होती. तर असं विचार आला की मग आपण एखादा कार्यक्रम करावा, एखादं चांगलं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन करावं, म्हणून मग मिलिंद मुळीक आणि वासुदेव कामत ह्या दोन्ही सिनियर चित्रकारांचं आम्ही डेमो ठेवला होता, आणि लोकसत्तानी त्याला प्रायोजकत्व दिलं त्या वर्षी. पहिले 2 वर्ष लोकसत्ताचं प्रायोजकत्व होतं ह्या कार्यक्रमाला. प्रचंड रिस्पॉन्स मिळाला, कारण अशा प्रकारचे कार्यक्रम डोंबरीत केलेले नव्हते आधी कोणी, आणि त्यामुळे 300-300 चित्रकार ते 2 दिवस आमच्याबरोबर असायचे. चित्रकलेचे विद्यार्थी म्हणजे जे जे स्कूल ऑफ आर्टसारख्या आर्ट स्कूल्समध्ये शिकणारे विद्यार्थी हे सगळे जोडले जायला लागले, कारण मी तेव्हा तुला मगाशी उल्लेख केला तसं आर्ट मटेरियलच्या व्यवसायात शिरलो होतो, आणि ही आर्ट बुक्स हे सगळं यायला एक जमून आला, तो योग जमून आला, आणि त्याच्यातनं मग ही चित्रकलेची डेमॉन्स्ट्रेशन सुरू झाली. रंगरेषा महोत्सव असं आम्ही त्याला नाव दिलं. मग त्याच्यामध्ये अनेक नामवंत चित्रकार शिल्पकार हे येऊन गेले, त्यांच्या कला त्यांनी सादर केल्या, ते बघायला 200-300 विद्यार्थी चित्रकार शिल्पकार येऊन बसायचे. म्हणजे एखादं चांगल्या एवढ्या मोठ्या माणसाचं काम इतक्या जवळ, भाऊ साठे येऊन गेले त्याच्यामध्ये, प्रमोद कांबळे येऊन गेले अहमदनगरहून, त्याच्यानंतर संजय शेलार कोल्हापूरला असतात ते येऊन गेले, पालव सरांनी अनेकदा डेमोज दिले, कामत सरांनी दिले, त्यामुळे हा अगदी वेगळा उपक्रम होता आणि त्याला प्रचंड रिस्पॉन्स मिळाला आम्हाला. म्हणजे दरवर्षी आम्ही ते करत गेलो, लँडस्केप कॉम्पिटिशन केलं आम्ही, मग रोटरी क्लब, मी रोटरीचा मेंबर आहे, तर आमच्या क्लबबरोबर गद्रेबंधू क्लब असं मिळून आम्ही बदलापूरजवळ कोंडेश्वरला, म्हणजे तुला सांगायला आनंद वाटेल मला की 210 विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतला होता, आणि 2 बसेस शिवाय इतर गाड्या भरून आम्ही त्या विद्यार्थ्यांना इथून कोंडेश्वरला घेऊन गेलो. दिवसभर त्यांनी लँडस्केप केले तिथे बसून प्रत्यक्ष जागेवर, आणि संध्याकाळी त्याचा रिझल्ट
छान बक्षीस समारंभ असं सगळं आम्ही केलं. काय पण फार आनंद देणारा तो भाग असतो की रोज बालभारती गणित खोडरबर पेन्सिल करून तुम्हाला एक सॅच्युरेशन पॉईंट येतो आणि माझ्यासारख्या माणसाला कदाचित तो लवकर येत असावा. त्याच्यातनं हा एक वेगळा अँगल आम्ही जोडलो आमच्या दुकानाच्या ॲक्टिव्हिटीशी आणि त्यामुळे लोक चित्रकार पण आमच्याकडे वेगळ्या नजरेने बघायला लागले. आज एवढी मोठी मोठी माणसं माझ्या कायम संपर्कात मी त्यांच्या असतो किंवा ते माझ्या शब्दाखातर इथे येतात ही तशी साधी गोष्ट नाही की त्यांनी इथे येणं आणि सहज कला सादर करून जाणं. पण ते झालं आणि अचानक झालं पण इतकं छान व्हायला लागलं की आज लोक विचारतात की यावर्षी कोण आर्टिस्ट तुम्ही बोलवणार आहात. हे त्या सगळ्या उपक्रमाचं यश आहे असं वाटतं. कार्यशाळा म्हणशील तर कंदिलांच्या कार्यशाळा तर मी आता गेली 10 वर्ष घेतोच आहे. त्या ऑनलाईन घ्यायला लागलो करोनाच्या काळात. म्हणजे सलग 3 वर्ष मी बंगलोरच्या महाराष्ट्र मंडळाची कार्यशाळा ऑनलाईन घेतली. यावर्षीसुद्धा घेतली. त्याच्यात लोक सहभागी होतात. अमेरिकेपर्यंत आपण पोचलो. कॅनडामध्ये पोचलो. इंग्लंडमध्ये पोचलो ह्या कंदिलांच्या माध्यमात. आणि मग ते तो एक वेगळा आयाम जोडला गेला. कारण शेवटी जसं म्हटलं मगाशी तुला मी की प्रत्येक धंद्यात सतत काही ना काहीतरी बदल करावे लागतात. मग तुम्ही ते कसे घडवून आणता ते कसं जुळवून आणता ह्याला खूप महत्त्व आहे. आणि त्याला लोकांचा रिस्पॉन्स आपल्याला कळतो की एखादा कंदील मी डिझाईन करतो. आत्ता माझं कंदिलांचं डिझाईन चालू आहे. म्हणजे हा उन्हाळा वर्षीसाठी यस या अजून 6 महिने दिवाळीला. पण आत्ता डिझाईन्स चालू आहेत आमची. एखादा कंदील करून आपण नवीन टांगला आणि लोक अरे वा छान आहे असं म्हटल्यानंतर ती जी चेहऱ्यावरची प्रतिक्रिया असते ती वाचणं हा खरा आनंदाचा भाग असतो. आणि मग त्याच्यातनं आपल्याला कळतं की हा हे जमलं आहे प्रॉडक्ट आपल्याला. मग ते हळूहळू प्रॉडक्ट डेव्हलप होत जातात. आज त्यानिमित्ताने अनेक गृहिणी आमच्याशी जोडल्या गेल्या की जसं लिज्जत पापड आहे त्याच अगदी धर्तीवर म्हटलंच तरी चालेल. पण एक 15-20 एरवी साध्या गृहिणी असलेल्या महिला आहेत आणि त्या माझ्याकडनं कंदिलांचं सामान घेऊन जातात. आपापल्या घरी कंदील बनवतात आणि मला 2-3 दिवसांनी आणून देतात. असं करत आज आम्ही काही 1000 कंदील बनवायला लागलो. ते एक्सपोर्ट व्हायला लागले. बाहेर लोकांना आवडायला लागले. हा अनुषंगिक भाग आहे पण तो जमला असं म्हणता येईल. आणि अर्थातच हे सगळे कंदील जसं तू उल्लेख केला तसं इको फ्रेंडली आहेत. कारण तो माझा मोटो आहे. म्हणजे त्या मोटोकडेच मला यायचं आहे की इको फ्रेंडली म्हणजे कुठलंही सामान तू जेव्हा विकतोस तेव्हा ते इको फ्रेंडली असावं किंवा त्याने पर्यावरणाला होणारी हानी कमीत कमी असावी असं आपण नेहमीच म्हणतो की इको फ्रेंडली असं. म्हणजे इव्हन दुकानामध्ये प्लास्टिकची पिशवी सुद्धा मिळत नाही. 28 वर्ष आली प्लास्टिकची पिशवी मिळत नाही. बरोबर. तर ग्राहकांच्या ह्याबद्दलच्या काय प्रतिक्रिया असते? सुरुवातीला लोक फारच वैतागायचे माझ्यावर. का पिशवी देत नाही तुम्ही? म्हणजे किती मोठा गुन्हा करताय आणि लोक सामान सोडून जायचे. मी आय वॉज रेडी फॉर दॅट. की मी ठरवलं होतं हे माझं कन्व्हिक्शन होतं की मी करतोय ते बरोबर आहे आणि नाही द्यायची पिशवी. हळूहळू कुठेतरी आता ते ठोके बसायला लागले. सरकारला नंतर कळलं असेल किंवा शासन दरबारी त्याच्यावर काय खल झाले असतील. आपण बघतोय की ज्या कल्याणात मी वाढलो त्या कल्याणला दुर्गाडी किल्ला आहे असं आम्ही म्हणतो. ती एक छोटंसं टेकाड आहे. ते असं काय दुर्गाडी किल्ल्याला हाईट नाही आहे. खाडीच्या बाजूने पाहिलं तर तो उंच दिसतो कारण खाडी खाली आहे. पण कल्याणमधून तुम्ही लालचौकीवर जेव्हा जाता तेव्हा तो तुम्हाला काय फार उंच वाटत. फार उंच वाटत नाही. टेकडीच आहे ती छोटीशी. पण त्या टेकडीच्या बाजूला कचऱ्याची टेकडी झाली ती त्याच्यापेक्षा उंच झाली. आपण काय साध्य केलं एवढ्या वर्षांमध्ये? कचराच साठवला ना एवढा. अजून काय केलं? एवढी मोठी कचऱ्याची टेकडी तुम्ही निर्माण केली हे सृजनात्मक काम आहे तुमचं. बरोबर. म्हणजे वाईट वाटतं की आज आपण पिशव्या मागताना याचा कोणी विचार करत नाही. पण एक खारेचा वाटा तर आपण उचलू शकतो ना की आपण आपल्याकडनं ते थांबायचं. बाकी दुनिया काही म्हणू लोक काही करू. पण म्हणजे तरुण मुलींना जर मी असं म्हटलं दुकानात आल्यावर की अरे कापडाची पिशवी देऊ का तर ते असे नाकं मुरडायच्या. आता जरा ट्रेंड बदलला गेला 2-3 वर्षात. कुठेतरी हे जाणवायला लागलं लोकांना की हा यार हा म्हणतोय त्याच्यात काहीतरी तथ्य किंवा एकंदर सगळी दुनिया म्हणते त्याच्यात काहीतरी तथ्य असेल. म्हणून लोक आता पिशवी नसली तरी मान्य करतात आम्ही बांधून देतो वस्तू. पण 28 वर्ष गुणिले 320 दिवस गुणिले रोजच्या 100 पिशव्या असा हिशोब कोणी मांडला तर तेवढं मी वाचवलं याचा मला आनंद आहे. अजून आपण काय सांगणार? तर ते कंदिलांच्या बाबतीतही आम्ही तसंच केलं की आम्ही विकत असताना सुरुवात केली. मी कंदिलांची काय 95 ज्या वर्षी मी व्यवसाय झाला त्याच वर्षी मी कंदिलही विकायला सुरुवात केली. पण ते तेव्हा प्लास्टिकचेच कंदील जास्त असायचे. एक 2-4 व्हरायटी कागदाच्या असायच्या. कोणकोण आमचे मित्र आणून द्यायचे. हे साधारण 2010 चालू होतं. नाही असं नाही 2012 म्हणलाच तरी चालेल. पण मग ते
जाणवायला लागलं की अरे आपण काहीतरी चुकीचं करतोय. आणि मग हळूहळू हळूहळू करत आम्ही आता झिरो प्लॅस्टिक कंदील ह्या लेवलपर्यंत आलो की आता गेल्या 5-7 वर्षात तर दुकानात एकही प्लास्टिकचा कंदील आम्ही विकलेला नाही. आमची स्वतःची काय 30-40 मॉडेल 25-30 मॉडेल असतात ते असतात. शिवाय मग इतर मित्रमंडळी जे कोणी कलाकार आमच्या ओळखीचे आहेत त्यातले कोणी कोणी काही वेगळी मॉडेल्स कागदाची तयार करतं, कापडाची तयार करतं, ते आपण विकतो. पण प्लॅस्टिक विकायचं नाही एवढं ठरवून त्याच्यावर. आणि तुला फ्रँकली सांगतो मी, थोडं काय व्यवसायाचं गुपित उघड करतं असं म्हटलं असेल, कारण की जिथे प्लॅस्टिक आहे तिथे व्यापाऱ्याला प्रॉफिट नक्की जास्त आहे इतर गोष्टींपेक्षा. ओके, प्लॅस्टिकमधलं प्रॉफिट मार्जिन हे खूप जास्त आहे इतर वस्तूंपेक्षा, कमॉडिटीज बनवलेल्या वस्तूंपेक्षा प्लॅस्टिक मार्जिन जास्त आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचा कल त्याच्याकडे जास्त असतो. आणि बरोबर आहे, तो व्यापारी आहे, त्याला प्रॉफिट ओरिएंटेडच असतो तो. पण हे आपण लक्षात घेत नाही दुर्दैवाने की अरे याच्यात आपण शेवटी काय करणार आहोत, आपल्याच मुलामुळांचे श्वास आपण कमी करणार आहोत. हा जो त्यातला धोक्याचा भाग आहे तो अनेक जण लक्षात घेत नाही. तुम्ही प्रॉफिट मिळवता मिळवता काय पुढच्या पिढीसाठी वाढून ठेवताय हे खूप धोकादायक स्तरापर्यंत आपण आता गेलो आहे. आपण 43 डिग्री गाठले डोंबिवलीसारख्या ठिकाणी, हे काही अभिमानाने सांगण्याची गोष्ट नक्कीच नाही आहे. आणि खरंच आहे, त्याच्या मागे दरवर्षी हे 1-1 डिग्री 2-2 डिग्री वाढत चाललेलं आहे. हा म्हणजे तुला सांगतो की 2012-13 गोष्ट असेल, तेव्हा मी कल्याणला राहतो, तो डबा घेऊन यायचो आणि दुपारी शटर बंद करून आम्ही आतमध्ये मी जेवायचो. माझ्याबरोबर काही सेल्समन पण असायचे, का वेगवेगळ्या कंपन्यांचे सेल्समन, त्यांना माहिती असायचं माझ्या दुकानात जागा आहे. तर मला आठवत आहे की 15-20 तारीख होती काहीतरी, आणि आमचा एक सेल्समन मार्केटमध्ये फिरून ऑर्डर्स घेऊन आला. आल्यानंतर जेवायला बसायच्या ऐवजी तो आधी नुसतं बसला, झोपला तिथे, कारण 37 डिग्री त्यावर्षी आपण तापमान दाखवत होते. तर 37 डिग्रीला ही अवस्था होती. आता आपण 43 डिग्रीची सहनशीलता आपली पण वाढवली आहे आणि तिकडूनही वाढलं आहे. हे कसं काय झालं आहे, असं अचानक नाही झालं ना, आपल्या सगळ्यांच्या चुकांमुळे ते झालं आहे. तर कुठेतरी त्याला आपणच थांबायला पाहिजे, पण लोक थांबवतील त्या थांबवतील. मला जेवढं करणं शक्य आहे तेवढं मी करतोय असं मला वाटतं. आणि व्यवसायाविषयी तू मगाचपासून बोलतोयस, वेगवेगळे बदल इतक्या वर्षांमधले तू अनुभवलेस, आणि सध्याच्या काळामध्ये खरं तर हा ऑनलाईनचा जमाना आहे. म्हणजे हल्ली म्हणतात तशा कदा आपण कुठलीही वस्तू ही पटकन ॲमेझॉनवर किंवा कुठल्याही इतर वेबसाईट्सवरती मागवतो, अगदी जेवणसुद्धा किंवा काही खायचं प्यायचं असेल तरी पटकन मोबाईल उघडला, तो ॲप उघडला जातं, 10 मिनिटात ती गोष्ट घरी येते, इथपर्यंत गोष्टी बदलल्या. पण पुस्तकांच्या व्यवसायामध्ये किंवा साहित्याच्या व्यवसायामध्ये असा काही ट्रेंड येत्या नजीकच्या काळात तुला दिसतोय का? किंवा जर का त्या तशा पद्धतीने गोष्टी विकल्या जाणार असतील तर तुझ्या दुकानाच्या माध्यमातून हे असं काही घडणार आहे का, असा काही तू विचार केला आहेस का? हां, कारण जिथं ब्रँडिंग आहे ना तिथे सौरभ एक लक्षात घे की लोकांना ही खात्री पाहिजे की तुमच्याकडे येणारी वस्तू तुम्हाला जी हवी आहे तशीच असायला हवी, तर त्यासाठी ब्रँडिंग असायला हवं. मग तू कॅमलचा अमुक एक पोस्टर कलरची 100 ml अमुक बॉटली मागवलीस तर त्याच्यात काही प्रॉब्लेमच नाही ना, ती येणार. त्याच्यात तिथे जाऊन सिलेक्शन करण्यासारखं काही नाही आहे. बरोबर. आणि करोनानंतर हा ट्रेंड तर खूप वाढला आहे, म्हणजे माझ्या मुलाकडे बघून पण मी हे तुला सांगू शकतो, किंवा जी न्यू जनरेशन आहे त्यांच्या दृष्टीने, म्हणजे मी त्यांना आळशी म्हणणार नाही, पण जर सहज अव्हेलेबल आहे घरात बसल्या बसल्या कोणीतरी तुमच्या हाताशी वस्तू आणून देत आहे तर याच्यासारखा सुख नाही ना. बरोबर. त्यामुळे गद्रेबंधू ऑनलाईन येण्याचं कारणच ते आहे की हे हा ट्रेंड तुम्हाला लक्षात घ्यायलाच हवा, तरच तुम्ही सर्व्हाइव्ह होऊ शकाल. हा सर्व्हायवलचा भाग आहे, तुमच्या अस्तित्वाचाच जर प्रश्न आला तर तुम्हाला बदलावंच लागतं, नाही तर तुम्ही फेकले जाल ना, स्पर्धेतनं बाहेरच फेकले जाल. त्यामुळे आज आता करोनानंतरच्या काळामध्ये जेव्हा आम्ही साधं व्हॉट्सअपला मी रोज स्टेटसमध्ये पुस्तकं इतर काही माझ्या ॲक्टिव्हिटी हे जेव्हा ठेवतो त्याच्यातनं एखाद दोन ॲक्च्युअल कस्टमर्स जनरेट होतातच. ओके. हा माझा अनुभव आहे. 200-250 लोक माझा स्टेटस रोज बघतात. फेसबुकच्या माझ्या पोस्ट किमान 400-500-600 लोक बघत असतील, त्याहून जास्त असतील मला अंदाज नाही. पण त्याच्यातनं नाही म्हटलं तरी कस्टमर जनरेट होतोच तुमच्याकडे. बरोबर. कारण तुम्ही ते जर त्याला सांगताय की अशा पद्धतीने काहीतरी चांगलं समोर आलं आहे तर ते होतंच. फक्त पुस्तकांच्या बाबतीत म्हणशील तर व्यक्ती आणि वल्ली तुला मागवायचे तर तुला जाऊन बघायला नको आहे, पण नवीन पुस्तकांच्या बाबतीत ते चालल्याशिवाय, बघितल्याशिवाय, त्याचं प्रिंटिंग, त्यातलं मॅटर, हे सगळं बघितल्याशिवाय ते पुस्तक खरेदी करण्यात मजा आहे असं मला तरी वाटत नाही. त्यामुळे ॲटलिस्ट पुस्तकांच्या बाबतीत लोकांनी यावं अशी माझी इच्छा असते. बाकी तरी ठीक आहे, आपण हे मान्य करूया की लोकं बदलले आहेत, करोनानंतर ट्रेंड बदलला आहे,
न्यू जनरेशनला आता घरी बसून सगळं हवं आहे. इवन अनेक वृद्ध मंडळी असेत की ज्यांना आज सगळेच काही फडक्यावरच्या जवळ राहत नाही आहे. रिजन्सीपर्यंत आपण 3-4 किलोमीटरपर्यंत डोंबिवली लांबवली, किंवा पलावासुद्धा आपण म्हणताना डोंबिवली स्टेशनच म्हणतो, म्हणजे इथून 11 किलोमीटरपर्यंत डोंबिवली सरकत गेले, तर ही सगळी मंडळी उठून फडके रोडला रोज येणं शक्य नाही आहे. बरोबर. आणि आली तर त्यांना सामावून घेण्याची फडके रोडची कपॅसिटी पण नाही आहे खरं सांगायचं तर एका अर्थी. तर त्यामुळे हा जो ट्रेंड आहे तो तुम्हाला ॲक्सेप्ट करायला हवा. आज भारतात अनेक ठिकाणी जिथे जिथे कस्टमर समस्या आहेत तिथून माझं पुस्तकांचं डिमांड येत असतं मला. फोनवरनं विचारणा होते, वेबसाईटवरनं विचारणा होते, ऑनलाईन होते, इंस्टाग्राम आता आमचं अकाउंट आहे ते आम्हाला चालू करायला लागलं, तिथे रोज आम्ही काहीतरी टाकत असतो. त्याच्यावर ह्या सगळ्यातनं ज्या ऑर्डर जनरेट होतात त्यांना आम्ही कुरिअर सर्व्हिस देतच असतो, किंवा आता लोक पोर्टर आमच्यापर्यंत पाठवतात की पोर्टरमधनं माणूस येईल तो कलेक्ट करतो, स्विगीवाले येतात ते घेऊन जातात. त्यामुळे हे सगळे ट्रेंड तुम्हाला ॲक्सेप्ट करायलाच हवेत. आज काय ऑनलाईन पेमेंट, अरे 2 रुपयेसुद्धा लोक झेरॉक्सचे मला ऑनलाईन पे करतात. पण ती खरीच परिस्थिती आहे, म्हणजे हल्ली खिशात पैसे येऊन फिरणं हा मुद्दाच होत नाही. प्रत्येक ठिकाणी आपण ऑनलाईन करू शकतो, प्रत्येक ठिकाणी आपण ऑनलाईन करू शकतो. तर त्यामुळे तो ट्रेंड तुम्ही ॲक्सेप्ट करायलाच हवा. तुमच्याकडे पेटीएम असायलाच हवं, तुमच्याकडे गुगल पे असायलाच हवं, कुठल्या तरी स्वरूपात तुम्हाला डिजिटल पेमेंटची व्यवस्था करायलाच हवी. नाही तर भाजीवाला फडके रोडला गुगल पे से त्याचा स्कॅन कोड घेऊन बसलाय, तर तुम्ही काय एवढं पण नाही देऊ शकत. त्यामुळे हे ट्रेंड आहेत आणि ही काळाची आव्हानं आहेत, ती आपण स्वीकारायला पाहिजेत असं वाटतं मला. की इवन ह्या रिटेल इंडस्ट्रीला प्रचंड प्रमाणात मनुष्यबळ लागतं. आज रिटेल इंडस्ट्री जर आपण संपवत गेलो ना तर हे मनुष्यबळ अजून बेकारीकडे जाईल. बरोबर. हे खूप गंभीर मुद्दा आहे, लोकांना तो लक्षात येत नाही. पण आपण ऑनलाईन खरेदी जितकी वाढवतो आहे तितकी, आणि ती सगळी काही दुकानातनं होत नाही आहे. बरोबर. ती एखाद्या अनेकदा वेअरहाऊसेसमधून ती डिजिटल शॉप्समधनं ती खरेदी होते. बरोबर. त्यामुळे ज्या प्रमाणात आम्ही रोजगार उत्पन्न करू शकतो, रोजगार देऊ शकतो, भले आमची पेमेंट्स कमी असतील इतरांच्या तुलनेत, रिटेल जो दुकानदार आहे तो कॉर्पोरेटसारखं पेमेंट तुम्हाला नाही देऊ शकणार. पण कॉर्पोरेटमध्ये जाऊन काम करणे इतकेच सगळे केपेबल असतील असं नाही, तेवढी प्रत्येकाची क्षमता असेल असं नाही. मग ज्यांची क्षमता नाही त्यांना आमच्यासारखे लोक आधारभूत वाटतात. बरोबर. ते जर आमच्याकडे येत राहिले तर आज एका रिटेल दुकानावर किमान 3-4 कुटुंब अवलंबून असतात. सप्लायर्स असतील त्याचे, त्याच्या दुकानात काम करणारी माणसं असतील, त्याचं स्वतःचं कुटुंब असेल, ही सगळ्या 4-5-6 फॅमिली त्याच्याशी अटॅच असतात. एक दुकान बंद पडलं तर ह्या सगळ्या फॅमिलीवर कन्फर्म काही ना काहीतरी आर्थिक संकट येणारच आहे. बरोबर. आणि त्यामुळे भारतासारख्या देशामध्ये जिथे प्रचंड मनुष्यबळ आहे, तरुण मनुष्यबळ आहे, थोड्याफार प्रमाणात शिकलेली मॅनपॉवर तुमच्याकडे आहे, असं असताना सगळंच जर आपण ऑनलाईन खरेदी करत राहिलो तर ह्या रिटेल इंडस्ट्रीचं भविष्य कठीण आहे एक, आणि त्याच्याशी जोडलेले मॅनपॉवर त्यांचं भवितव्य पण कठीण आहे. कारण सगळेच काही इंजिनियर्स बनू शकत नाहीत, सगळेच काही उत्तम शिक्षण घेऊ शकत नाहीत, कुवत नसते, क्षमता नसते, किंवा आर्थिक पाठबळ नसतं. ह्या माणसांनी जगायचं कसं? बरोबर. त्यांना खरा आधार रिटेल इंडस्ट्रीज आहे एक प्रकारे, पण तिचाच जर पाया ठिसूळ होत गेला आणि तो बंगला असा खाली बसत गेला, ती इमारत बसत गेली, तर हा एक मोठा सेक्शन असा आहे की ज्याला आम्ही एम्प्लॉयमेंट देतो, ज्यांना आम्ही रोजगार निर्मिती करतो, ज्यांच्यासाठी ती रोजगारांची संख्या हळूहळू कमी होत जाईल. आणि हा खूप मोठा धोका आहे, पण तो सगळ्यांना लक्षात येत नाही. कारण साहजिकच आहे, आपल्या हातात मोबाईल आहे, त्याच्यावरनं आपण कुठली वस्तू मागवतो ती रिजेक्ट करायचा तुम्हाला अधिकार आहे. आल्यानंतर आवडली तर पैसे द्यायची तुम्हाला सोय आहे. ह्या सगळ्या सोयी जर तुमच्याकडे आहेत तर कोणीही म्हणून सोयीकडेच बघणार, तो कसा गदरे बंधूंचा किंवा बागडेचा किंवा अजून एखाद्या दुकानाचा विचार करेल. त्यामुळे जिथे ब्रँडिंग आहे तिथं हा धोका राहणारच आहे, पण जिथे सिलेक्शन आहे, वेगवेगळ्या गोष्टीतनं तुम्हाला काहीतरी सिलेक्ट करायचं आहे, ब्रँड असले तरी सिलेक्शनला वाव आहे, तिथे तुम्ही आमच्या दुकानापर्यंत अजून काही वर्ष तरी नक्की याल अशी मला खात्री वाटते. म्हणजे अशी आशा आहे मला की निदान त्यायोगे रिटेल इंडस्ट्री चालू राहील, अदरवाईज आत्तासुद्धा धोक्याच्या घंटा वाजायला लागलेल्या आहेतच. आणि एक व्यावसायिक म्हणून मुळात तू आत्ता ज्या एम्प्लॉयमेंट जनरेशनबद्दल बोललास, किंवा साधं एक उदाहरण घेऊ की तुझ्या दुकानातला स्टाफ, मी आता गेली अनेक वर्ष त्या दुकानात येतोय आणि वर्षानुवर्ष ते सगळेजण तिथेच आहेत, त्या सगळ्यांनाही मी ओळखतोय किंवा असं सगळं, तर एक
व्यावसायिक म्हणून हा स्टाफ रिटेन करणं हल्लीच्या काळामध्ये ती पण एक मोठी समस्या आहे की पटकन एखादा कोणतरी नोकरीला लागतं, 6 महिने वर्षामध्ये दुसऱ्या दुकानात लागतं. ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना तुमच्या दुकानामधला स्टाफ हा अनेक वर्ष तिथे आहे, तर ह्याच्या मागचं नेमकं रहस्य काय? हा म्हणजे बिझनेसचा एक थंबरूल आहे 1000 डेजचा, की एखाद्या माणसाने 1000 दिवस म्हणजे 3 वर्ष जर एका व्यवसायात काढली आणि त्यानंतरही जर तो टिकून राहिला तर तो व्यवसाय चालू शकेल, असा एक थंबरूल आहे 1000 डेजचा. तसंच आता आमच्यासारख्या दुकानात मी मगापासून आपण बोलतो आहे की एवढ्या 1000 वस्तू आहेत, एवढे मेमरी पॉईंट्स मला स्वतःच्या डोक्यामध्ये सतत क्रिएट करायला लागतात, सतत ते बदलते ठेवायला लागतात, स्टॉक कमी जास्त होतं, हे एकटा मी नाही करू शकत ना. जसं तू म्हणालास की माझ्या हाताशी आज जी 4 स्टाफ जो आहे माझ्याकडे, तो आता त्यातला अक्षय तुला माहिती आहे की जो 22-23-24 वर्ष माझ्याकडे आहे, 2016 तो माझ्याकडे आहे. अगदी फ्रँकली सांगायचं तर ह्या मुलांची लग्न झाली ती पण हा बाबा एका चांगल्या दुकानात कामाला आहे, त्याला पोटामाण्याचं तो स्वतःच बघू शकतो, एवढं बघूनच त्यांना कोणतरी मुली दिल्यात. त्यामुळे एक ह्या सगळ्यांची जी फॅमिली आहे त्याचा मी कुटुंब प्रमुख आहे आणि त्यांची सगळ्यांची जबाबदारी माझ्यावर आहे. करोनामध्ये सुद्धा या सगळ्यांना आपण रिटेन करू शकलो ही देवाची कृपा आहे आणि अनेक मित्रांनी सुद्धा त्यावेळेला मला मदत केलेली आहे की ह्या सगळ्या मुलांना म्हणजे ह्या स्टाफला रिटेन करण्यासाठी जी काही तारेवरची कसरत त्यावेळेला करायला लागली त्यावेळेला म्हणजे मोकळेपणाने मी सांगतो की माझ्या मित्रांनी पण आर्थिक मदत त्यावेळेला केलेली आहे. तर हे खरोखरच कठीण असतं आणि अगदी म्हणजे मी गमतीत सुद्धा म्हणतो किंवा खरोखरच सांगायचं झालं तर बायकोपेक्षा ह्या मुलांचे लाड मला जास्त करायला लागतात ही वस्तुस्थिती आहे. पण ते तुम्हाला सांभाळायचं असतं, तुम्ही कुटुंब प्रमुख असता आणि ही सगळी माणसं तुमच्यावर डिपेंड आहेत, हे तुम्हाला कायम लक्षात ठेवायला लागतं, ॲडजस्ट करून घ्यायला लागतं. त्या ॲडजस्टमेंट केल्या तरच माणसं टिकून राहतात, कारण मी एकटा एवढा सगळा व्यवसाय नाही सांभाळू शकणार हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांना सांभाळून घेत त्यांचे मूड्स, त्यांची कपॅसिटी, कारण मी जरी उच्च शिक्षित असलो माझी बुद्धिमत्ता आणि माझी अफाट स्मरणशक्ती याच्याबद्दल लोक मला नेहमी क्रेडिट देतात, पण ह्या सगळ्या मुलांकडनं ती कामं करून घेणं आणि त्यांच्याही लक्षात एवढे सगळे मेमरी पॉईंट्स त्यांच्या डोक्यामध्ये क्रिएट करणं ही तशी सोपी गोष्ट नसते. तेव्हा प्रत्येकाची कपॅसिटी बघायला लागते आणि एखादा मुलगा आमच्याकडे लागल्यानंतर 1-1.5 वर्ष गेल्यानंतर सगळे सीझन्स जेव्हा त्याच्यासमोरून सरकतात, गणपती असेल, दिवाळी असेल, गुढीपाडवा असेल, शाळेचा सीझन असेल मोठा लांबलेला, हे सगळे सीझन जेव्हा तो 1-1.5 वर्ष करतो तेव्हा त्याला कुठेतरी अंदाज येतो की अरे हे दुकान नक्की काय आहे. तुम्हाला तिकडून फक्त वस्तू मागायची असते की बाबा अमुक एक पुस्तक द्या, काय वास्तुशांतीचं पुस्तक द्या, पण ते वास्तुशांतीचं पुस्तक म्हणजे काय द्यायचं, कुठून त्याला हात घालून काढायचं हे इतकं सोपं नसतं. ते त्या 10वी 12वी पास असलेल्या मुलांकडनं करून घेणं, त्यांच्या हे सगळं लक्षात राहील. हे जसं वाण्याच्या बाबतीत नेहमी म्हटलं जातं की पिठीसाखर आणि मैदा यातला फरक त्याला नुसतं बघून कळलं पाहिजे. बरोबर आहे. तसंच स्पाईन बघून पुस्तक कळलं पाहिजे. तो एक फोटोग्राफिक मेमरीचा भाग असतो तुमच्या, ती ग्राफिकल मेमरी तुम्हाला तयार करायला लागते. काही जणांकडे ती असते, काही जणांना ती तयार करायला लागते, पण पुस्तकाचा जो स्पाईन आहे तो बघून हे व्यक्ती आणि वल्ली पुस्तक हे कळलं पाहिजे, कारण त्याचं डिझाईन कित्येक वर्षात बदललेलं नाही. बरोबर. पण अनेक पुस्तकांना नुसतं पांढरा स्पाईन असतो, तरीसुद्धा त्याची जागा दुकानात ते पुस्तक आपण कुठे स्टोअर करतो, कुठे कुठल्या शेल्फवर ते ठेवलेलं असतं हे तुमच्या नक्की लक्षात राहायला पाहिजे. तर साधारण तुम्ही आम्हाला किती वेळ देता काउंटरच्या पलीकडे उभं राहिल्यानंतर? 1 मिनिट, 1.5 मिनिट, 2 मिनिट. तुम्ही सोनाराच्या दुकानात नाही आहे, तिथे तासनतास लोक बसतात, साड्यांच्या दुकानात तर दिवस दिवस बायका बसतात लग्नाच्या खरेदीला. आमच्या दुकानात तसं नसतं. बरोबर. साधारण वस्तू आहे की नाही हे सांगायला तुम्हाला 2 सेकंद मिळतात आणि काढून द्यायला फार तर 1-2 मिनटं मिळतात. वस्तू गोडाऊनमध्ये असेल तर ती तिथून आणून द्यायला 5-10 मिनटं लागतात, तेवढं लोक थांबतात. नसली तर मागवून द्यायला लागतं. ही सगळी काउंटरच्या मागची प्रक्रिया आहे. पण हे सगळं 10वी 12वी पास असलेल्या मुलांकडनं करून घेणं आणि त्यांच्या ते लक्षात राहील असं बघणं, प्रत्येकाची कपॅसिटी बघून त्याला तो फोरटे देणं, हे तुला जमायला पाहिजे, तर तू तो बिझनेस सांभाळू शकतोस. मला असं वाटतं की जाता जाताना आता नेमका व्यवसाय कसा करायचा याची थोडीशी गुरुकिल्ली इतरांना मिळाली असेल. पण जाता जाता अजून एक प्रश्न, मगाचपासून आपण तुझ्या ॲज अ पर्सन म्हणून आपण सुद्धा बोलतोय की तू उत्तम वाचक आहे असे माहिती आहे, तुझ्या मगाशी आपण इतक्या सगळ्या याच्यावर बोललो, तर जाता जाता शेवटचा प्रश्न मला आज विचारायचा आहे की पुस्तक व्यावसायिक म्हणून तू काउंटर मागून आम्हाला पुस्तकं देत असतोस, पण तू उत्तम वाचक आहेस, त्यामुळे तुझे आवडते 5 लेखक आणि त्यांचे आवडते 5 पुस्तक. अरे बापरे, खूपच म्हणजे
कारण म्हणून मी एक नाही म्हटलं, पाच म्हटलं, कारण एक असतं तर खूप कठीण झालं असतं. हा, म्हणजे काय विंदा करंदीकर आहेत, पु ल देशपांडे आहेत मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये कादंबरीकर, जे के रोलिंग, अर्थात मी हॅरी पॉटरचा हार्ड कोर फॅन आहे, सत्यजित रेंचं फेलुदा मला प्रचंड आवडतं की ते ट्रान्सलेटेड आपण वाचलेलं आहे. म्हणजे फेलुदा ही खरं कुमारवयीन मुलांसाठी असलेली सिरीज आहे, पण आजही मी ती वाचतो. शेरलॉक होम्स आहे, अशा अशी अनेक पुस्तकं आहेत रे, की निशाणे डावा अंगठ्यासारखं पुस्तक आहे. त्या माणसांनी दोनच पुस्तकं लिहिले आहेत, रमेश इंगळे उत्तरातकर मला वाटतं त्यांचं, एक दोनच पुस्तकं आहेत. त्यातला निशाणे डावा अंगठा प्रचंड गाजलं, पण ते प्रचंड आवडतं मला. कधीही कुठल्याही पानापासून सुरुवात केली ना तरी मी एंडपर्यंत सहज ते पुस्तक मला घेऊन जात. किंवा म्हणजे आता तू हा विषय काढलास म्हणून की मगाशी मी उल्लेख केला की सगळी पुस्तकं विकताना तुम्हाला ते सॅटिस्फॅक्शन नाही मिळत, पण काही पुस्तकं, आता वासुदेव कामतांचं पोर्ट्रेट्स नावाचं पुस्तक आहे, कामत सरांना पोर्ट्रेट्स, वर्ल्ड पोर्ट्रेट सोसायटीचा म्हणजे अमेरिकन पोर्ट्रेट सोसायटीचा पहिलं बक्षीस मिळालेलं आहे त्यांच्या त्या पोर्ट्रेटला, त्यांच्या पत्नीचं त्यांनी केलेलं ते पोर्ट्रेट आहे. किंवा मिलिंद मुळगांची वॉटर कलरची पुस्तकं असेल, ही पुस्तकं विकताना खरा आनंद होतं. आता चित्रकलेची पुस्तकं ही वाचायची पुस्तकं आहेत, ती बघून ॲक्च्युअल करायची पुस्तकं आहेत, पण तरी ही माझी खूप आवडती पुस्तकं आहेत. कारण तो ते चित्र वाचण्याचा जो आनंद आहे ना, चित्र वाचन ही पण एक कला आहे. बरोबर, आणि ती सगळ्यांना जमते असं नाही, नशिबाने मला थोडंसं त्यातला आत्तापर्यंत एक कण कळला आहे असं मी म्हणेन. पण ही पुस्तकं आवडीची आहेत, म्हणजे ती ती विकतानाही मला आनंद मिळतो, की ते सॅटिस्फॅक्शन मिळतं की आज आपण 400 रुपयाचं एक पुस्तक विकतं, पण 400 रुपयाच्या पेक्षा कितीतरी वर्थ असलेलं आपण कस्टमरला देतोय, याचा आनंद खूप मोठा. म्हणजे मराठीत म्हणशील तर म्हटलं तसं पुलं आहेत किंवा ही सगळी मंडळी आहेत, आवडीचे आहेत, पण सतत नवीन येत असतं रे, ते वाचायलाच लागतं. म्हणजे गणेशनी एकच पुस्तक लिहिलं रोळानुबंध, पण ते छान आहे. किंवा डॉक्टर अंजली जोशींचं मध्ये पुस्तक आलं होतं की गुरु विवेकी फला, मी तुला मला वाटतं दिलं आहे, किंवा भुरासारखं एखादं पुस्तक असेल. या माणसाने एकच पुस्तकं लिहिली, अंजली ताईंनी दोन पुस्तकं लिहिली, मी अल्बर्ट एलिस आणि गुरु विवेकी भला, पण दोन्ही पुस्तकं उत्तम आहेत. अल्बर्ट एलिसच्या तर मी कित्येक कॉपी विकल्या आहेत, गुरु विवेकी भलाच्या विकल्या आहेत. त्यामुळे असे पाच निवडणं फार कठीण आहे, पण अशी अनेक पुस्तकं आहेत की जी त्या त्यावेळीच नव्हे तर कायम आनंद देऊन गेलेत. सुनीताबाईंचं आहे म्हणाला तरी कधीही काढून वाचायला लागणार तू, तुला रोज काहीतरी नवीन मिळतं. किंवा अल्केमिस्ट वाचायला सुरुवात कर, पावलो कोयलोचं, त्याच्या 100 प्रती मी विकल्या असतील आणि तरीही माझं ते आजही आवडतं पुस्तक आहे. तर ह्या मंडळींनी कायम तो आनंद दिला, आणि पुनर्प्रत्ययाचा आनंद आहे, तो एकदा वाचून भागलंय असं नाही, अनेकदा मी अल्केमिस्ट वाचलंय आणि दरवेळी काहीतरी नवीन मिळालंय. त्यामुळे असे अनेक आहेत, तर त्याच्यात मी असतो हे माझं भाग्य आहे, की दिवसभर मी त्या माझ्या पुस्तकांमध्ये असतो आणि त्याचा आनंद असतो, मजा वाटते. क्या बात आहे. आणि आज तू आमच्याशी इकडे येऊन खूप मनमोकळ्या गप्पा मारल्यास त्याबद्दल खरंच तुझे मनापासून आभार. खूप छान. त्यासाठी एक छोटीशी भेटवस्तू आहे आमच्याकडे, आपल्याच डोंबिवलीतले मॉम्स क्रिएशन हा जो ब्रँड आहे त्यांचे रेडी टू ईट प्रोडक्ट्स आहेत. अरे वा, गरम करायचं आणि पटकन खायचं. त्यामुळे तुझ्यासाठी कसं आहे ना की व्यवसायात इतके सगळे गिराईक येत असतात की मध्ये फार कमी वेळ मिळतो, त्या पटकन दुकानाचं खायला हरकत नाही. त्यामुळे त्यांचा उपमा आणि शिरा या दोन्ही प्रोडक्ट्स मॉम्स क्रिएशनचं धन्यवाद, खूप छान वाटलं. आणि आज आपण मयुरेश गद्रे यांच्याशी गप्पा मारल्या, म्हणजे आपण नेहमी पुस्तकांच्या दुकानात जातो, चटकन एखादं पुस्तक विकत घेतो किंवा स्टेशनरीमधलं साहित्यमधलं काहीतरी विकत घेतो, पण हे सगळं करत असताना नेमकं त्या काउंटरच्या मागच्या माणसाच्या मनात काय चालू असतं किंवा त्या काउंटरच्या मागची प्रक्रिया काय असते ही आज त्याने उलगडून सांगितली. आणि त्याचबरोबर स्वतः उत्तम वाचक असल्यामुळे त्याच्याकडून साहित्याविषयीच्या सुद्धा अनेक गोष्टी आपल्याला जाणून घेता आल्या. यांना विचारण्यासाठी अजून काही प्रश्न तुमच्या मनात असतील तर ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. त्याचसोबत हा व्हिडिओ लाईक करा, अर्थातच आमच्या वेदच्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्यामुळे जेणेकरून अजून नवीन व्हिडिओ जेव्हा येतील तेव्हा तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन येईल. लाईक करा, जे तुमच्या फ्रेंड सर्कलमधले नातेवाईकांमध्ये जे साहित्याची आवड असणारे तुमचे नातेवाईक मित्र सुरूच असतील त्या सगळ्यांना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि पुन्हा एकदा पुढच्या एपिसोडमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय.